मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापूरच्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. प्रशांत पाटील असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणानं मंत्री भुजबळ यांच्या कार्यालयात फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं तातडीनं तपास सुरू केला. तांत्रिक तपासात हा तरुण महाड परिसरात असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर या तरुणाला महाड परिसरातून ताब्यात घेण्यात आलंय. दारूच्या नशेत त्यानं ही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खोट्या मानहानी खटल्यात अडकवल्याबद्दल भाजप विरोधात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी मोदी सरकार चले जाव, भाजप सरकार मुर्दाबाद, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो, मोदी शहा चले जाव अशा घोषणा देण्यात आल्या. काँग्रेसचे आमदार पी एन पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी हे आंदोलन करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे ऐतिहासिक पन्हाळगडावरील मुख्य प्रवेश मार्गावर मोठे खड्डे पडलेत. पन्हाळगडावरील चार दरवाजा ते बुधवारपेठ या रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या या खड्ड्याकडे प्रशासनानं वेळीच दखल घेण्याची गरज आहे, कारण या खड्ड्यातून पावसाचं पाणी मुरत असल्यामुळे रस्ता खचण्याची शक्यता वर्तवली जाते. करवीर तालुक्यातील बालिंगा येथील ग्रामपंचायतच्या नूतन सरपंचपदी पूजा विजय जांभळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मागील सरपंच सचिन माळी यांनी राजीनामा दिल्यानं सदर गावचे सरपंच पद रिक्त होते. निवडणुकीसाठी पूजा जांभळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं निवडणूक अधिकारी बालिंगा मंडळाचे सर्कल अनिल काटकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 14 जुलै रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिंदे 14 जुलैला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. शहरातील पेटाळा मैदान येथे 14 जुलै रोजी 4 वाजता शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना आणि शिवसैनिकांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमार्फत प्रायोगिक तत्वावरती जिल्ह्यातील गोकुळ संलग्न 11 पशुसंवर्धन रूटवरती जनावरांचं वंध्यत्व निवारण शिबिराचा प्रारंभ राधानगरी तालुक्यातील ठिपकुर्ली येथे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. सध्या दुग्ध व्यवसायामध्ये दूध उत्पादकांची सर्वात मोठी समस्या म्हणजे जनावरांचा भाकड काळ. संघ कार्यक्षेत्रात एकूण जनावरांच्या 30% जनावरे गाभण व दुधातही नाहीत. अशी भाकड जनावरं सांभाळणं शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. यासाठी जनावरांचं वंध्यत्व निवारण कार्यक्रम प्रभावीपणे राबवणं फार महत्वाचं असल्याचं मत यावेळी डोंगळे यांनी व्यक्त केलं.